पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका संभाजी ब्रिगेड पूर्ण ताकदीनिशी लढणार असल्याची माहिती ब्रिगेडचे प्रदेश सचिव सौरभ खेडेकर यांनी दिली आहे. संभाजी ब्रिगेडच्या आगामी वाटचालीबाबत नगरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी निवडणुकीबाबत भूमिका मांडली. यावेळी टिळक भोस, सुभाष वाघ, राजेश परकाळे, राहुल नवले, विजय खेडकर, अतुल लहारे आदी उपस्थित होते. सर्वांना जय जिजाऊ. संभाजी ब्रिगेड अहमदनगर आयोजित या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने संभाजी ब्रिगेडची भावी राजकीय दिशा, भावी राजकीय वाटचाल अहमदनगर जिल्ह्यामध्ये कुठल्या अंगाने असेल याची चाचपणी आणि त्याचा आढावा घेण्यासाठी संभाजी ब्रिगेडची बैठक इथं आज घेण्यात आलेली आहे. संभाजी ब्रिगेड साधारण 1.5 वर्षापूर्वी राजकीय पक्षात रूपांतरित झाल्यानंतर संभाजी ब्रिगेडनी ज्या काही प्रमुख निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि ग्रामपंचायतीच्या लढलेल्या आहेत त्याच्यामध्ये समाधानकारक यश पक्षाने मिळवलेलं आहे. त्यामुळे पुढच्या ज्या काही सार्वत्रिक निवडणुका 2019 किंवा कदाचित मध्यावधी लागण्याची शक्यता आहे त्याची तयारी चाचपणी, मतदारसंघ चाचपणी, उमेदवार चाचपणी यासाठी महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेडचा हा दौरा आयोजित करण्यात आलेला आहे. त्याचाच भागमधून आज नगरमध्ये मी स्वतः संभाजी ब्रिगेडचा महासचिव या नात्याने आलेलो आहे. संभाजी ब्रिगेडने याआधीच लोकसभेच्या आणि विधानसभेच्या संपूर्ण जागा लढवण्याचा निर्धार केलेला आहे, पण 100 जागा विधानसभेच्या आणि 30 जागा लोकसभेच्या या संभाजी ब्रिगेड पूर्ण ताकदीनिशी लढणार आहे. त्याच्यासाठीची नगर जिल्ह्यातली काय परिस्थिती आहे, कुठले स्थानिक प्रश्न आहेत हे घेऊन संभाजी ब्रिगेडने पुढील वाटचाल करावी. येत्या 2019 निवडणुकांच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रश्न जे संभाजी ब्रिगेड वारंवार हाताळत आहे, सगळ्या प्रश्नांची तीव्रता वाढलेली आहे, त्यामुळे या प्रश्नांवरती स्टडी करणे, ते प्रश्न समजून घेणे आणि त्याच्यावरती आंदोलन उभं करणे हा आजच्या बैठकीचा प्रमुख विषय आहे. तसेच 2019 निवडणुकीच्या संदर्भामध्ये मतदारसंघाची चाचपडणी प्रदेश कार्यकारिणी करत आहे, त्यानिमित्ताने ते दौऱ्यावरती आलेले आहेत. येत्या निवडणुका घडवण्याची भूमिका संभाजी ब्रिगेडने घेतलेली आहे. मागच्या 1.5 वर्षात ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल आणि पंचायत समिती आणि काही ठिकाणी नगरपालिका महानगरपालिकेच्या जागा संभाजी ब्रिगेडने घडवलेल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील इथून पुढच्या ज्या काही निवडणुका आहेत अगदी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सहकार संस्थांमध्ये आणि ग्रामपंचायतीपासून नगरपालिका महानगरपालिकेपर्यंत सर्व निवडणुका लढवण्याची भूमिका संभाजी ब्रिगेडने घेतली.